नमस्ते, मीरस किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मार्बल केक कसा तयार करायचा ते पाहणार आहोत। प्रथम आपण पातेले गॅसवरती प्रीहीट करण्यासाठी ठेवणार आहोत। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 कप साखर घालणार आहोत। साखर घालून झाली की त्याच्यामध्ये 1.25 कप दूध घालायचे आहे। त्याच्यातच परत आपण 1 कप तेल घालणार आहोत। 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे। हे सर्व मिश्रण मिक्सरला साखर बारीक होईपर्यंत फेटून घेणार आहोत। एका बाउलमध्ये हे बॅटर आपण काढून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये 6 ते 7 थेंब व्हॅनिला इन्सेन्स घालणार आहोत। हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। 2.5 कप मैदा घेतलेला आहे। आपण आता मैद्यामध्ये खायचा सोडा 1/2 चमचा घालणार आहोत व बेकिंग सोडा 1 चमचा घालणार आहोत। आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। आता आपण बॅटरमध्ये चाळणीने चाळून मैदा घालणार आहोत। हे सर्व आपण हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत। बॅटर आपलं छान मिक्स झालेलं आहे। 2 चमचे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आपल्याला आता याच्यामध्ये 2 चमचे कोको पावडर घालायची आहे। हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे सर्व मिक्स झाले की त्याच्यामध्ये 2 चमचे दूध घालून तेही आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। केक टीन मध्ये बटर पेपर घालून त्याला सर्व बाजूने बटर लावून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये थोडेसे बॅटर घालणार आहोत। व्हॅनिलाचा लेयर झाला की चॉकलेटचा लेयर घालणार आहोत। या पद्धतीने आपण सर्व लेयर घालून घेणार आहोत। सर्व लेयर आपले घालून झालेले आहेत तर मार्बल इफेक्ट देण्यासाठी टूथपिक फिरवून घ्यायचे आहे। प्रीहीट झालेल्या पातेल्यामध्ये केक टीन 50 ते 55 मिनिटासाठी झाकण ठेवून केक बेक होण्यासाठी ठेवणार आहोत। गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे। 55 मिनिट झालेले आहेत तर आता आपण टूथपिकने केक बेक झाला की नाही ते पाहणार आहोत। केक आपला छान बेक झालेला आहे। केक टीन बाहेर काढून 20 ते 25 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। 25 मिनिट झालेले आहेत तर केकच्या साईज लूज करून घ्यायचे आहेत। केक टीन मधून केक बाहेर काढून त्याचा कागद काढून घ्यायचा आहे। केक छान बेक झालेला आहे। आता आपण केक कट करून घेणार आहोत।